पुणे नाशिक महामार्गाचं काम होत असताना गटारं न काढल्यानं पाणी रस्त्यावर साचतंय. त्यामुळं नागरिक आजारी पडण्याबरोबरच जागजागी पाणी साचल्यानं घरांपर्यंत देखील जाता येत नाही आहे. तर काही शेतकरी आपल्या शेतात सुद्धा जाऊ शकत नाही. काही ठिकाणी रस्त्यातच भिंती बांधल्या आहेत, तर काही ठिकाणी पोल रोवले आहेत. त्यामुळे वहिवाटीसाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. संगमनेर खुर्द ते झोळे लेंडी 40 फुटी असूनही त्यावर काही स्थानिकांनी आक्रमण केलं आहे. पूर्वीपासून वहिवाटी असलेला हा रस्ता, या रस्त्याच्या कामाविषयी लक्ष देण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन देऊनही काही होत नसल्यामुळं आज स्थानिक महिलांनी आणि पुरुषांनी महामार्गावर आंदोलन केलं आहे. याप्रसंगी बराच वेळ महामार्ग रहदारीसाठी बंद होता. तत्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे आणि नायब तहसीलदार दत्ता जाधव यांनी आंदोलकांची समजूत काढून लवकरात लवकर मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. हा जो लेंडी नाला आहे हा मौजे झोळे गावातून डायरेक्ट संगमनेर खुर्च्या प्रवर नदीमध्ये मिळतो आणि हा 40 फूट रुंदीचा नाला आहे आणि इथं पूर्वीपासून फार मोठ्या प्रमाणात शेतकरी लोकवस्ती आहे. पण हा बायपास जो झाला महामार्ग, या महामार्गामध्ये रस्ता रुंदीकरण झालं आणि हा रोड अरुंद झाला. आता काही लोकांनी इथं अतिक्रमण केलं आणि अतिक्रमणामुळे तर रोड आणखी अरुंद झाला. त्यामुळे इथले जे लोक आहेत यांचा शेतीचं चारा वाहणं आणि मुलांना शाळेत जाणं किंवा महिलांना इतर कामासाठी जाणं इतकं अवघड झालं आहे की गुडघ्या इतकं चिखल असतो. त्यामुळे इथल्या लोकांची विकास प्रगती पूर्णपणे खुंटलेली आहे. तर हे काम जे आहे तर हे नॅशनल हायवे महसूल विभाग आणि ग्रामपंचायतनी हे काम एकत्रित येऊन हे तातडीने पूर्ण करणं गरजेचं आहे. नाही तर मग पुन्हा एकदा मागून येतो, चाऱ्याला येतो तर चाऱ्याचे वजे घेऊन जाते आणि आम्हाला जाता येत नाही. मला इथून एवढ्याला कमरा एवढ्याला पाण्यामधून आम्ही कसं जाणार सांगा बरं. जनावर काही उपास ठेवायचे का आमचे? आणि आमचे गाडी माणसं जाते ते तिथून जातात, ते तिथून त्यांना जाऊन देते नाही. मग आम्ही एवढ्या कमराच्या एवढ्याला पाण्यातून जायचं का सांगा बरं. दररोज आमचे एवढा रस्ता त्यांनी करून दिला ना आमच्या बाजार एवढंच बोल आम्हाला एवढं बोल. ह्या ठिकाणी ह्या लोकांनी इथल्या ग्रामपंचायतीकडं पाठपुरावा केला होता. ग्रामपंचायतनी संबंधित जे नॅशनल हायवेचे जे संबंधित अधिकारी आहे या ठिकाणी ते एक दिलीप शिंदे म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात. त्यांच्याशी आम्ही स्वतःहून मी यांच्याबरोबर निवेदन द्यायला गेलो होतो आणि त्यांनी मान्य केलं होतं की हा सर्व्हिस रोड आम्ही तुम्हाला करून देऊ. आणि त्याला त्यांनी स्वतः माणसे पाठवली होती आणि या ठिकाणी पाहणी केली होती की ह्या ठिकाणी पाणी साचतंय, लोकांची फार मोठी अडचण आहे. पण त्यांनी मान्य केलं होतं. त्यांनी त्याच्यानंतर सांगितलं की तुम्ही आम्हाला ठराव द्या, ग्रामपंचायतीचे पत्र द्या. त्यांनी मागितलेले कागदपत्र आम्ही संपूर्ण त्यांना पोस्ट केलेले आहेत. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.